महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या वतीने आयोजित असलेल्या नमो महारोजगार मेळाव्याचे आजचे उद्घाटक आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री माननीय श्री मंगलप्रभाजी लोढासाहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, उपस्थित असलेले विभागीय आयुक्त माननीय गमेश साहेब, जिल्हा बँकेचे सन्माननीय चेअरमन माननीय शिवाजीरावजी कर्डिले साहेब, माझे मित्र सहकारी माननीय विक्रम भैयाजी पाचपुते, कलेक्टर सालीमठ साहेब, सीओ साहेब येरेकर साहेब, आयुक्त जावळे साहेब, उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व सन्माननीय शासकीय अधिकारी, आलेले सर्व विविध कंपनीचे सन्माननीय प्रतिनिधी, आणि आज या महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने अहमदनगर जिल्हा आणि नाशिक विभागातून आलेले सर्व माझे युवक मित्रांनो, आलेले सर्व सन्माननीय पत्रकार, आलेले सर्व कार्यकर्ते आणि मित्रांनो, फार वेळ मी घेणार नाही. आजचा हा नमो महारोजगार मेळावा आपले देशाचे आदरणीय प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, तसेच राज्यामध्ये आत्ताच आपल्याला संबोधित केलेले मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या या महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 1 लाख युवकांना रोजगाराची संधी मिळण्याच्या उद्देशाने आज नगर विभाग, नाशिक विभाग आणि अहमदनगरमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाचं सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. फार मोठं भाषण मला करायचं नाही, ही नवी सुरुवात आहे. आज प्रयत्न करत असताना किती रोजगार उपलब्ध आहे, किती लोकांना रोजगार मिळेल, हा चर्चेचा विषय नाही. आज आपण एक पाऊल पुढे घेतला. मी आपल्याला फक्त आवर्जून 2 गोष्टी सांगेन. अनेक वर्षानुवर्ष राज्यामध्ये सरकार आल्या गेल्या, पण हे पहिलं सरकार आहे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अवघ्या 1.5 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सगळ्या आमदारांच्या प्रयत्नातून, मग पाचपुते दादा असतील त्या ठिकाणी, कर्डिले साहेब असतील, मुनिकाताई असतील, शिंदे साहेब असतील, सर्व लोकांच्या प्रयत्नातून आपण 1.5 वर्षामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये 3,500 एकराच्या MIDC आणल्या आणि आता त्याचं काम सुरू होणार आहे. ही पहिली वेळ आहे. शिर्डीमध्ये 500 एकरावर MIDC सुरुवात आता या पुढच्या महिन्यापासून त्याचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होईल. त्यासाठी 78 कोटी रुपयाची महाराष्ट्र शासनाची जमीन माननीय महसूल मंत्र्यांच्या पुढाकाराने माननीय मुख्यमंत्र्यांनी MIDC मोफत दिली. त्या 500 एकरावर किमान 8,000 मुलांना नोकऱ्या मिळणार. अहमदनगर शहरामध्ये महाराष्ट्र शासनाची असलेली 250 हेक्टर म्हणजे 540 एकर जमीन, ज्याचं मूल्यांकन 350 कोटी रुपये होतं, ती जमीन 1 रुपयामध्ये आपण MIDC वर्ग केली. तिथं 8,000 लोकांना नोकऱ्या मिळायची संधी आता उपलब्ध झाली. आणि शेवट आपण माननीय पाचपुते साहेबांच्या प्रयत्नातून बेलवंडी तालुका श्रीगोंदा येथे शेती महामंडळाची जमीन 500 एकर आपण 180 कोटी रुपयाची आहे. पुढच्या आठवड्याच्या कॅबिनेटमध्ये त्या 180 कोटी रुपयाची जमीन देखील मोफत MIDC वर्ग करणार आहोत. असं जवळपास मागच्या 1.5 वर्षामध्ये 18,000 ते 20,000 मुलांना रोजगार मिळेल अशी संधी आपण स्थापन केली. ही पहिली वेळ आहे. अनेक सरकार आल्या गेल्या, पण हा संकल्पना आणणं, ही संकल्पना प्रेरित करणं की महाराष्ट्र शासनाच्या जमीन या MIDC मोफत देऊन त्या ठिकाणी त्या विविध कंपन्यांना अतिशय कमी दरामध्ये जर दिल्या गेल्या तर त्या ठिकाणी रोजगार दिला जाईल. आणि आपण दोनच अटी ठेवल्या. आज नगर जिल्ह्यामध्ये जेवढे MIDC सुरू होत आहेत, मी त्यांना आम्ही
माननीय महसूल मंत्र्यांनी एकच अट ठेवून एमआयडीसीला दिली की या कंपन्यांमध्ये जो काही रोजगार मिळणार आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त प्राधान्य नाशिक विभाग आणि नगर जिल्ह्याच्या युवकांना दिला गेला पाहिजे, ही अट आपण त्या ठिकाणी टाकलेली आहे. आणि आपण आता उलट जाणार आहोत, ज्या कंपन्यांबरोबर या नवीन एमआयडीसी मध्ये करार होणार आहेत, जेवढ्या एमआयडीसी या शासकीय जमिनीवर उभे राहणार आहेत, या कंपनीनी करार करत्या वेळेस त्यांची मॅनपॉवर रिक्वायरमेंट आम्हाला कळवणार आहेत. त्यांना किती सुशिक्षित लागतात, त्यांना किती सिक्युरिटी क्लर्क, टेक्निकल लोक, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, अशा सगळ्या विभागांची रिक्वायरमेंट आल्यानंतर एमआयडीसी सुरुवात होण्यापूर्वीच रिक्रुटमेंटसाठी जाहिरात काढली जाईल, लोक सिलेक्ट केले जातील आणि एमआयडीसी सुरू करण्यापासून तर उद्घाटनापर्यंत एक वर्ष या सगळ्या रोजगाराला सिलेक्ट केलेले लोकांची ट्रेनिंगचा खर्च हा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून विखे पाटील परिवार उचलणार आहे, हे मुद्दा म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. ते सगळे लोक ट्रेन झाले पाहिजे, प्रशिक्षण देऊन यांना येणाऱ्या उद्योगासाठी तयार करणे. कारण की आज जर आपण कंपन्या पाहिल्या तर कंपन्या आपलं डॉक्युमेंटेशन पाहून रिजेक्ट करतात, याचं शिक्षण झालेलं नाही याला बाजूला करा, याचं शिक्षण नाही झालं याला बाजूला करा. पण शिक्षण असणं हा गुन्हा नाही. नवीन एमआयडीसी येताना त्या कंपनीच्या साठी लागणारा मॅनपॉवर एक वर्ष ट्रेन करून त्या कंपनीला घेणं बंधनकारक करणं हे आपल्या राज्य सरकारने आज केलेलं आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की यामध्ये राजकारण नाही, यामध्ये श्रेयवादाची लढाई नाही. आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देऊ इच्छितो, आपण आपल्या युवकांना काय देणार आहोत, हा आताचा प्रश्न आहे. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने घेतलेला कार्यक्रम मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की ठीक आहे, आज आमची पहिली वेळ आहे, काही चुका झाल्या असतील, काही चुका होणं अपेक्षित आहे, पण तुम्ही निराश होऊ नका. हे जे स्वप्न आम्ही तुम्हाला दाखवत आहोत हे काही राजकीय घोषणा नाही. आचारसंहिता लागण्यापूर्वी शिर्डी एमआयडीसी मध्ये दोन मोठे कराराची घोषणा आपण करणार आहोत. नगर एमआयडीसीची मोजणी झाली आहे, कंटूर सर्वे झाला आहे, लेआउट तयार करायचं काम चालू आहे. आचारसंहिता संपल्या संपल्या तिथं कंपन्यांची आता घोषणा होणार आहे. बेलवणी एमआयडीसीचं पुढच्या एमआयडीसीमध्ये येणार आहे. त्यामुळे कुठलंही आश्वासन देऊन आपण इथून खोटं बोलून जाणार नाही. माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे की त्या ठिकाणी योग्य तो संदेश आपल्या या नगर जिल्हा आणि नाशिक विभागाच्या युवकांपर्यंत पोहोचवायचा आहे. नाशिक एमआयडीसी गमेश साहेब साक्षीदार आहेत की आपण अंबडमध्ये असलेली एमआयडीसीला 35 एकर जागा माननीय महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच्या महोदयांनी मोफत देण्याचा निर्णय घेतला. आता नाशिक अंबड एमआयडीसीचं एक्सपेन्शन होणार आहे, हा विभाग मिळावा आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये मला फक्त आणि फक्त आमचे स्वर्गीय माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींचे दोन वाक्य आठवतात आणि त्याच धर्तीवर आम्ही काम करतो. वाजपेयीजी म्हटले होते की पार्टियां आएंगी जाएंगी, सरकारें आएंगी जाएंगी, लेकिन देश चलना चाहिए. आणि म्हणून देश चालण्यासाठीच आम्ही हे करतो, याच्यामध्ये कुठलाही राजकीय स्वार्थ नाही. परत एकदा आपले माननीय मंत्री माननीय मंगल प्रभात लोढा साहेब या ठिकाणी आलेत, त्यांचे देखील आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात, या नमो रोजगार मेळाव्याला प्रतिसाद दिला, मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.